महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, संग्राम देशमुख यांची मागणी। अतिवृष्टीने आलेल्या महापुराचा पलूस तालुक्यातील 22 गावांना फटका बसला आहे। महापूर बाधित शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केली आहे। त्यांनी आज पूरस्थितीची पाहणी दौरा केला। महापूर बाधित अमनापूर, बुरली, पुणदी, नागराळे, दुधंडी, दयारी, घोगाव या गावांची पाहणी करून लोकांना दिलासा दिला। चला तर पाहूयात काय म्हणाले संग्राम देशमुख। दोन दिवसाच्या अत्यंत ढगफुटीच्या वातावरणामध्ये विशेषतः सातत्यानं ज्या पलूस तालुक्यातल्या पूरपट्ट्यातल्या गावामध्ये पाण्याचा या ठिकाणी शिरकाव होतो आणि लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं, दुर्दैव आहे। गेल्या 3 वर्षामध्ये पुन्हा एकदा अशा भयानक पुराला इथली सर्व जनता या ठिकाणी तोंड देते। खरं तर या सगळ्या गोष्टीच्यासाठी गेल्या सरकारमधील सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पूरपट्ट्यातल्या सगळ्या गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे, योग्य पद्धतीचे त्यांना प्लॉट त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत, घरं झाली पाहिजेत आणि त्यांना सरकारनं उभा केलं पाहिजे अशा पद्धतीचे निर्णय घेतले। मधल्या काळामध्ये या आघाडी सरकारनं विशेषतः याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की ज्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा या सांगली जिल्ह्यातले मग कलूस तालुका असेल, वाळवा असेल, मिरज तालुका पुन्हा एकदा पुराला सामोरं जातो। दुर्दैव आहे की या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता तरी हे सरकार जागं होणार आहे का? या निमित्तानं या पलूस तालुक्यातल्या विशेषतः पूरपट्ट्यातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला हा इशारा देतो की कोणत्याही परिस्थितीत तो खऱ्या अर्थानं शेतकरी म्हणून पोशिंदा म्हणून जो या ठिकाणी काम करतो त्याचं आता कंबरट मोडताना आपण पाहतो। अखंड शेती पाण्याखाली गेलेली आहे। या निमित्तानं माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे की जिथं जिथं पूरबाधित किंबहुना पावसामुळं झालेलं नुकसान सरसकट या शेतीला कर्जमाफी मिळाली पाहिजे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या सरकारच्या काळामध्ये जे स्थलांतरित आमची मंडळी झाली, जे आमची कुटुंब स्थलांतरित झाली, त्यांना भत्ते त्या ठिकाणी अनुदान देण्यात आलं, बसलेल्या घराला तात्काळ 10,000 रुपयाची मदत केली, ज्या शेतकरी कुटुंबाचं खऱ्या अर्थानं दूध व्यवसायावरती अवलंबून असणारं कुटुंब प्रपंच, त्यांना शेळी, मेंढी, जनावरं, कोंबड्या, जे जे पशुधन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाधित झालं त्याला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न त्या काळात सरकारनं केला। आत्तासुद्धा ह्या सरकारनं तात्काळ वेळ न बघता जनतेची त्या ठिकाणी आक्रोश, जनतेचा त्या ठिकाणी आपण जर खऱ्या अर्थाने काहीवारी असाल तर ह्या ठिकाणी हा निर्णय घ्यावा। 100% कर्जमाफी मिळाली पाहिजे, लोकांना मोफत धान्य मिळालं पाहिजे, ज्या घराला बाधित झालं त्या घराला जे शासन निर्णयानुसार 1 लाख रुपये 1 लाख रुपये 1,10,000 रुपये त्याच्याहीपेक्षा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचं अशा पद्धतीचं जर घरकुल झालं तर माझ्या माहितीप्रमाणे ही लोकं आता उभा राहतील, अन्यथा यातून लोकं सावरणार नाहीत अशी परिस्थिती आहे। कोविडसारखं महामारीचं संकट समोर आहे, गेली 3-4 वर्ष लोकं याला तोंड देत आहेत, त्यामुळे याच्यावरती तात्काळ जर सरकारनं काही निर्णय नाही घेतले तर यांना रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाही।